हॅलो फ्रेंड्स, कुकिंग विथ नम्रतामध्ये आज आपण बनवणार आहोत मँगो कलाकंद, आणि तोही मायक्रोवेव्हमध्ये. मायक्रोवेव्हची ही रेसिपी इझी, क्विक पण तेवढीच डिलिशियस आहे. आपण यासाठी एक मायक्रोवेव्ह प्रूफ डिश घेणार आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा 1 कप मिल्क पावडर घ्यायची आहे. आपण या मिल्क पावडरमध्ये काही गुठळ्या तर नाही ना हे चेक करून असतील तर त्या मोडून घेणार आहोत. कलाकंदासाठी लागणारं पनीर शक्यतो न किसता हातानेच कुस्करून घ्या, म्हणजे ते चांगलं दाणेदार राहील. मिल्क पावडरमध्येच 1 कप कुस्करलेलं पनीर ॲड करायचं आहे. मी इथे फ्रेश पनीर वापरलेलं आहे. यामध्ये आपण 1 कप ताज्या आंब्याचा रस घालून घेणार आहोत. हा रस मी गाळणीने गाळून घेतलेला आहे. यामध्ये 6 टीस्पून ताजं तूप घालून ते व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की त्याला मायक्रोवेवमध्ये 900 वॉट्सला 3 मिनटं ठेवायचं आहे. 3 मिनटं झाल्यावरती आपण हे डिश बाहेर काढून ते मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. नंतर त्यामध्ये 1/3 कप साखर घालून घ्यायची आहे. मी रॉ शुगर वापरल्यामुळे तुम्हाला माझ्या साखरेचा रंग वेगळा दिसत असेल. आपण आपल्या चवीनुसार साखर 1 टेबलस्पून कमी किंवा जास्त अवश्य करा. आपण आता हे मिश्रण परत एकदा मायक्रोवेवमध्ये 3 मिनटं 900 वॉट्सवरती ठेवणार आहोत. 3 मिनटं झालेली आहेत, म्हणजेच आपलं टोटल मायक्रोवेव्ह प्रोसेसिंगचं टायमिंग 6 मिनटं झालेलं आहे. आपण आता याला परत एकदा मिक्स करून शेवटच्या 3 मिनिटांसाठी मायक्रोवेव्हला 900 वॉट्सवरती ठेवणार आहोत. मायक्रोवेव्हच्या 3रा आणि शेवटच्या राऊंडनंतर आपण कलाकंद व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपला कलाकंद रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता की हा खूप छान दाणेदार बनलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत 3/4 टीस्पून वेलचीची पावडर, आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. कलाकंद आत्ता जरी अतिशय मऊ वाटत असला तरी तो गार झाल्यानंतर थोडासा घट्ट होतो. कलाकंद गरम असताना स्पॅटुलाने त्याला थोडासा लेवल अप करून घेऊन तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रूटने सजवून घ्या. आपण कलाकंद 1 तास रूम टेम्परेचरवरतीच गार करून घेणार आहोत. क्विक, इझी आणि डिलिशियस असा मँगो कलाकंद खाण्यासाठी रेडी झालेला आहे. सुरीने त्याच्या वड्या पाडून घेऊ शकता, किंवा खाण्याची जर का घाई असेल तर जस्ट त्याला स्कूप करा आणि एन्जॉय करा मस्त डिलिशियस मँगो कलाकंद. आणि आता टिप टाईम. या रेसिपीने आपण अतिशय मऊसूत आणि दाणेदार कलाकंद बनवतो. पण जर का तुम्हाला तुमचा कलाकंद वड्या पडणारा थोडा घट्ट हवा असेल तर तुम्ही मायक्रोवेव्हला अजून एकदा 4थी राऊंड 2 मिनिटांसाठी करू शकता. आणि आता दुसरी टीप. जर का तुमचा कलाकंद खूप कोरडा झाला तर त्यामध्ये 1 टेबलस्पून दूध घालून 1 मिनटं मायक्रोवेव्ह करून घ्या. आणि आता तिसरी टीप. जर का तुम्ही दुकानातून आणलेला प्रिझर्व्ड मँगो पल्प वापरणार असाल तर मायक्रोवेव्हच्या 1ल्या राऊंडनंतर आधी कलाकंद चाखून बघा आणि त्यानंतरच चवीप्रमाणे साखर घाला. आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.